सुलतानपूर फाट्यावरील डबक्याला ग्रामपंचायतीने स्वतः बुजवले। शाळा खेत्या रस्त्यावरून सुलतानपूर गावाला जाताना मोठमोठी खड्डे पडलेले होते। त्या फाट्यापासून ते सुलतानपूर गावात येण्यासाठी कच्चा रस्ता आहे। त्या रस्त्यावर मोटरसायकल सवार अनेक अडचणींचा सामना करत आपली गाडी या पाण्याच्या डबक्यातून काढत होते। अनेक मोटरसायकल सवार डबक्यात गाडी स्लिप होऊन अपघात देखील झाले होते। त्यामुळे ग्रामपंचायत सुलतानपूर तर्फे त्या डबक्याचे पाणी स्वतः सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी पाणी टिकम पावळा घेत काढून त्या रस्त्यावर माती गांगर टाकून रहदारीला येणाऱ्या अडथळ्यांना दूर करण्यात आले। यावेळी माजी सरपंच मोहन आवासी, माजी उपसरपंच वसंत कापडे, सुखराम बर्डे व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर हर्षल पाटील, प्रभाकर मोरे, जगदीश पाटील, सागर मोरे, जयवंत चित्ते, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते। त्यामुळे या सुलतानपूर ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। सातपुडा 24 साठी विनोद पाटील, सुलतानपूर। असल्यामुळे खूप जणांचे ॲक्सिडेंट झाले आणि खूप जणांचा तिथं पाय हातपाय फ्रॅक्चर झाले। त्यामुळे वारंवार आम्ही इथं तक्रारी करून बी कोणी BNC वाल्याने लक्ष न दिल्यामुळे स्वतः आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य मंडळींनी स्वतः हातात टिक्कम कुदाळी घेऊन खंदून सर्व